पुढे बातमी आहे धाराशिवमधून. धाराशिवमध्ये बंदला हिंसक वळण लागले. शहरामध्ये सुरू असलेल्या रॅलीमधल्या आक्रमक महिला पदाधिकाऱ्यांनी दुकानांवर तुफान दगडफेक केली. धाराशिव शहरातल्या श्याम चौक तसंच नगर परिषद धारासूर मर्दानी भागामध्ये ही दगडफेक करण्यात आली आणि बंदचं आवाहन केल्यानंतर काही दुकानं उघडी ठेवली होती, त्यामुळे आंदोलक चांगलेच संतापले आणि धाराशिव शहरामध्ये रॅली सुरू आहे. शहरामध्ये तणावपूर्ण असं वातावरण आहे. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे. जिल्ह्यातल्या कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परांडा या भागासह अनेक गावांमध्ये कडक बंद पाळण्यात आला. ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी थेट धाराशिव मधून आपल्याबरोबर जोडले गेलेत. परिस्थिती जाणून घेऊया. ज्ञानेश्वर, काय नेमकं धाराशिव मधलं सध्याचं चित्र आहे? काय परिस्थिती तणावपूर्ण दिसतीय अजूनही? अनुपमा, धाराशिवमध्ये खरं तर ह्या मराठा आंदोलकांनी हिंसक वळण घेतलेलं आहे. धाराशिवमध्ये काल बंदची हाक दिली होती आणि त्यानुसार जिल्ह्यामध्ये जिल्हाभर बंद पाळण्यात आला आणि उस्मानाबाद शहरामध्ये काही वेळापूर्वी याच्या निषेधार्थ एक रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीच्या दरम्यान काही शहरातील दुकानं उघडी असल्याचे आंदोलकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी यामध्ये त्या दुकानावर दगडफेक केली. प्रामुख्यानं महिला ज्या होत्या त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांनी ह्या दुकानांवर दगडफेक केली. विशेष म्हणजे पोलीस त्या ठिकाणी तैनात होते, मात्र पोलिसांनी फार हस्तक्षेप केला नाही जेणेकरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव होणार नाही याची या ठिकाणी पोलीस खरं तर खबरदारी घेताना दिसत आहेत. धाराशिव बरोबर तुळजापूर आणि इतर तालुक्यांमध्ये ही अशीच परिस्थिती आहे, मात्र इतरत्र कुठे हिंसक वळण लागलेलं नाही. काल संध्याकाळी मात्र तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आली. एकंदरीतच अनुपमा, धाराशिवमध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे त्याला हिंसक वळण लागलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मात्र वेळोवेळी धाराशिवमधून ही माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. बंदचं आवाहन करून सुद्धा काही दुकानं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.